विश्रामबाग पोलीस स्टेशनकडून डीबी पथक अधिकारी आणि अंमलदार यांनी विकास माने नावाच्या एका मोटरसायकल चोराला पकडलं. त्याच्याकडून आम्ही आतापर्यंत 17 मोटरसायकल रिकवर केलेले आहेत. तो उस्मानाबादचा रहिवासी आहे. त्याचं शिक्षण कमी आहे 10वीपर्यंतचं. तो वाहन चोरायचा आणि विकायचा, गावी विकायचा. डेक्कन आणि विश्रामबाग परिसरातून त्याने बऱ्यापैकी मोटरसायकल चोरलेली. सर, काय मोडस होती त्याची? कशा पद्धतीने तो चोरी करायचा आणि कशा पद्धतीने विकला जायचा? बनावट चावीने तो गाड्या लॉक वगैरे त्याचं काढून तो गाडी चोरी करायचा आणि ताबडतोब तो गावी नेऊन विकायचा. विकायचा काय? जसे पैसे मिळेल तसे तो विकायचा. म्हणजे त्याला कागदपत्र त्याच्याकडे नसल्यामुळं नंतर देतो असं सांगून जसे पैसे मिळतील त्या पद्धतीने तो विकायचा. त्याचे ऐश करायचा, मौज मजा वगैरे करायचा. पैसे कशासाठी लागत होते आणि पैशाचं काय केलं? आता आमच्या तपासात तर त्याला व्यसन आहे दारूचं. एकंदरीत व्यसनापाईच. तो काय शिकलेला? 10वीचं शिक्षण. नाही, असं म्हणता येणार नाही. चोरी त्यानं केलेली आहे आणि त्या चोऱ्याच्या पैशातून त्यानं मौज मजाच केलेली आहे.